भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं आज पुन्हा एकदा इतिहास रचलाय. नीरज चोप्रानं वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सिल्वर मेडलची कमाई केली आहे. नीरज चोप्राची प्रमुख लढत ही ग्रेनाडाच्या पीटर्सशी झाली. संपूर्ण देशाला अतिशय अभिमान वाटेल अशी कामगिरी आता नीरजनं केली आणि त्यामुळे सगळीकडेच आनंद व्यक्त होतोय. चौथ्या फेरीमध्ये नीरजनं तब्बल 88.13 मीटरची भालाफेक केली आहे. पहिल्या फेरीपासून नीरजची कामगिरी सातत्यानं उंचावत होती. सहा फेऱ्यांमध्ये त्यांनी 3 फेऱ्यांमध्ये खरं तर फाऊल थ्रो केला, पण उर्वरित 3 फेऱ्यांमधल्या कामगिरीच्या जोरावर त्यानं रौप्य पदक पटकावलेलं आहे आणि भारताची मान पुन्हा एकदा उंचावली. पहिल्या फेरीत फाऊल झाला, मात्र दुसऱ्या फेरीत त्यानं पुन्हा एकदा 82.39 मीटर्स, तिसऱ्या फेरीमध्ये 86.37 मीटर्स आणि चौथ्या फेरीमध्ये 88.13 मीटर्सची भालाफेक केली आहे. हाँ, थोड़ी कंडीशन नहीं थी आज, काफी हवा थी और मतलब एक जो वम होता है थोड़ा, मतलब पहले 2-3 किलो तक वैसा फील बाद और पर फिर भी कहीं ना कहीं लग रहा था कि हाँ थ्रो लगेगी, तो लास्ट तक वो था अंदर. पर हाँ ठीक है, जितना भी लगा है अच्छा है कि मेडल जीता है और अभी अगले ही साल फिर है हमारे पास वर्ल्ड चैंपियनशिप हंगरी में, तो कोशिश करेंगे और अच्छा करेंगे इससे. तर नीरज चोप्राची ही रौप्य कामगिरी कशी होती बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. नीरज पहिल्या फेरीमध्ये फाऊल थ्रो केला, दुसऱ्या फेरीत मात्र 82.39 मीटर पर्यंत त्यानं भाला फेकला, तिसऱ्या फेरीत 86.37 मीटर पर्यंत भाला फेकलाय आणि चौथ्या फेरीत थेट 88.13 मीटर्सवर नीरजनं भाला फेक केली. पाचव्या फेरीमध्ये पुन्हा एकदा फाऊल थ्रो झाला आणि सहाव्या फेरीत सुद्धा फाऊल थ्रो झाला, मात्र या सगळ्या कामगिरीमध्ये त्यानं द्रौप्य कामगिरी केलेली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा नीरज चोप्राचं हार्दिक अभिनंदन केलेलं आहे. बघूयात ते नेमकं काय म्हणाले. त्यांनी ट्विट केलेलं आहे, नीरज चोप्राचं अभिनंदन करण्यासाठी देशाच्या सर्वोत्तम ॲथलेटकडून यशस्वी कामगिरी. ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य कामगिरीबद्दल नीरज चोप्राचे अभिनंदन. भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी हा विशेष क्षण. पुढील वाटचालीसाठी नीरजला हार्दिक शुभेच्छा, असं ट्विट नरेंद्र मोदी यांनी केलंय. लाल मातीतली कुस्ती म्हणजे